न्यूज, आपला भोजन आपला माणूस। गेल्या 5 वर्षांपासून 7-12 वरील नवीन शर्त अट शिथिल करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची शासन दरबारी फसगत होत असल्याने कल्याण तालुक्यातील रुंदे गावातील 27 शेतकऱ्यांनी गावातच 1 मार्चपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणाला शिवसेनेचे शैलेश वडनेरे यांनी पाठिंबा दिला आहे। कल्याण तालुक्यातील मौजे रुंदे येथील 19 सर्वे क्रमांकांवर नवीन शर्त अशी चुकीची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे ही चुकीची नोंद रद्द व्हावी यासाठी फळेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन आणि ज्येष्ठ पत्रकार सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सर्व शेतकऱ्यांनी कल्याण तहसीलदार, प्रांताधिकारी आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना गेल्या 5 वर्षांपासून विनवण्या आणि अनेक पत्रव्यवहार करून न्याय मागितला आहे। शिवाय 2017 साली या सर्व शेतकऱ्यांनी स्वतंत्रदिनी गावच्या स्मशानभूमीत मुंडन आंदोलन देखील केले होते। त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत रुंदे आंबेवली यांनी ग्रामसभेत याविरोधात ठराव घेतला होता, त्यावेळी फक्त शासनाने आश्वासनापलीकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही। कल्याण तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिले। अखेर या सर्व बाधित शेतकऱ्यांनी रुंदे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले। या साखळी उपोषणास रुंदे गावातील जमिनीच्या 7-12 उतारावर चुकून लागलेली नवीन शर्त अशी नोंद कमी करण्यासाठी सुमारे 27 शेतकरी व त्यांचे कुटुंबीयसुद्धा या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत। या उपोषणात शिवसेनेचे बदलापूर येथील नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी या नवीन शर्त बाधित उपोषणकर्ते शेतकऱ्यांची भेट घेतली व शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले। तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले। जवळजवळ 27 कुटुंबांचा हा प्रश्न आहे। या शेतीवरती नवीन शर्त ही चुकून लागलेली जी अट आहे, त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी डेव्हलप पण करता येत विकता येत नाही। म्हणून आम्ही 2014 पासून हे प्रकरण लढतो आहे, परंतु गेली 5 वर्ष ह्या अधिकाऱ्यांनी, भ्रष्ट अधिकाऱ्यांना म्हणता येईल की यांनी कुठल्याही प्रकारचा न्याय आत्तापर्यंत दिलेला नाही। मागच्याच वर्षी आम्ही मंडल आंदोलन केलं, त्यावेळेला त्यांनी लेखी आश्वासन दिलं, त्याचीही पूर्तता नाही। त्यामुळे या गेंड्याच्या कातडीचे अधिकारी जवळजवळ 3-3 बदलून गेले आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हे साखळी उपोषण केलेलं आहे। दर दिवशी या ठिकाणी काही कुटुंब बसतात, असं जेवढं दिवस लागतील तेवढं हे साखळी आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे। आपला सर्व प्रकारचा पाठिंबा या आंदोलनाला आहे। मुळात विषय असा आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने ही नवीन शर्त लावलेली आहे ते अतिशय अन्यायकारक आहे। शेतकरी हा आपला अन्नदाता आपण समजतो आणि त्या शेतकऱ्यावर जो अन्याय होतो ही अतिशय लांछनास्पद बाब आहे। आणि हा तातडीने हा विषय मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हा विषय प्रलंबित आहे, तो तातडीने त्याचा निर्णय झाला पाहिजे। त्या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांशी, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून हा विषय तबडतोब कसा सुटेल हा आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत।